Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12 Practical Exercise Number 5. या एक्सरसाइज नंबरमध्ये आपण एकूण 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत. आज तिसरा व्हिडिओ आहे, तो होणार आहे बडिंगवर. तर या अगोदर आपण ग्राफ्टिंग बघितलेलं आहे. ग्राफ्टिंगमध्ये आपण श्रीली असं डायग्राम रेकॉर्ड बुकमध्ये असे दिलेले आहेत, ते व्यवस्थित त्याला लेबलिंग करायचं आहे. तर या अगोदर लेक्चर नंबर 10 आपण असं मिक्सअप केलेले होते डायग्राम, आणि तुम्ही कन्फ्यूज होणार की रेकॉर्ड बुकमध्ये कशा पद्धतीनं डायग्राम लेबलिंग करायची आहे. तर ही 1 डायग्राम आहे, याला नंबर 1 द्यायचा आहे. याला म्हणायचं आहे रूट स्टॉक. काय म्हणायचं याला? रूट स्टॉक. त्यानंतर आपण रूट स्टॉकला काय केलं? आपण डिहेडेड करून टाकलं. आपण याला काय केलं? आपण डिहेडेड केलो. 7 ते 8 सेंटीमीटर हाईट ठेवून बाकीचं भाग आपण डिहेडेड केलं. त्याला लिहायचं 2 डिहेडेड ऑफ रूट स्टॉक असं लिहायचं. त्याला डार्क करायचं पेन्सिलनं. डिहेडेड ऑफ रूट स्टॉक असं लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरची डायग्राम आहे, याला 3 द्या. आणि याला काय केलं आपण? म्हणजे आपण सुरुवातीला रूट स्टॉकवर प्रक्रिया करत आहोत. रूट स्टॉकवर सिलेक्ट केलं आपण, रूट स्टॉकला डिहेडेड केलं, आणि रूट स्टॉकला काय केलं आपण? व्हर्टिकल कट ऑन रूट स्टॉक. मग इथं थर्ड नंबर लिहून काय लिहायचं? व्हर्टिकल कट ऑन रूट स्टॉक असं लिहायचं आहे. हे झालं 3. नंतर आता वर जायचं, याला 4 डायग्राम म्हणायचं. याला काय म्हणायचं? 4 असं व्हर्टिकल कट दिलं आपण. व्हर्टिकल कट दिल्यानंतर त्याला थोडं आपण स्प्रेड केलं व्हर्टिकल कट. इथं द्यायचं याला म्हणायचं व्हर्टिकल कट. मधोमध असं आपण चिरून घेतलं त्याला, आणि त्याला 4 द्यायचं. व्हर्टिकल कट ऑन रूट स्टॉक असं लिहायचं. व्हर्टिकल कट ऑन रूट स्टॉक ही 4 डायग्राम होणार. नंतर त्यानंतर खाली यायचं, हे 5 डायग्राम होणार. 5 काय केलो आपण? इकडं सायन, सॉरी 5 ही आहे, 5 ही आहे सायन. त्या सायनला काय केलं आपण? स्लँटिंग कट दिलं. इथं काय लिहायचं? हे स्लँटिंग कट असं लिहायचं. इथं स्लँटिंग कट बांधाकून स्लँटिंग कट लिहायचं. आणि त्या 5 देऊन त्याला लिहायचं स्लँटिंग कट ऑन सायन. स्लँटिंग कट ऑन सायन. 5 काय केलं आपण? सायन निवडलं. सायनला काय केलं आपण? दोन्ही साईडला स्लँटिंग कट दिलं. आणि ते कट दिलेलं सायन जे आहे, ते सायन आपण इथं 6 रूट स्टॉकमध्ये इन्सर्ट केलं आपण, आहे ना. तर हे याला द्यायचं सायन लिहायचं. इथं काय लिहायचं? याला सायन म्हणायचं. SCION सायन. आणि हे रूट स्टॉक. हे काय? रूट स्टॉक. आणि याला हेडिंग द्यायचं 6 सायन इन्सर्ट इंटू रूट स्टॉक असं लिहायचं. सायन इन्सर्ट इंटू रूट स्टॉक असं हेडिंग द्यायचं. आणि 7 ही डायग्राम, 7 ही, हे वरचं सायन आहे, बांधणं दाखवा सायन. नंतर हे काय केलं आपण? टाईड विथ पॉलिथिन स्ट्रीप. याला पॉलिथिन स्ट्रीपनं काय केलं आपण? बांधून घेतलं याला दोघाला युनियन होण्यासाठी पॉलिथिन स्ट्रीपनं बांधून घेतलं. आणि रूट स्टॉक आहे. आणि याला 7 देऊन काय लिहायचं? टाईड विथ पॉलिथिन स्ट्रीप असं लिहायचं. टाईड विथ पॉलिथिन स्ट्रीप असं व्यवस्थित रेकॉर्ड बुकमधले डायग्राम त्याला पूर्ण पेन्सिलनं ब्लॅक करा आणि पूर्ण लेबलिंग करा. सुटसुटी दिसणार, तुम्ही स्वतः डायग्राम काढल्यासारखं वाटणार. अशा रीतीने रेकॉर्ड बुक ग्राफ्टिंगवरचं कम्प्लीट करायचं लक्षात. नंतर आज बघणार आपण बडिंग. काय बघणार आपण? बडिंग बघणार आहो. बडिंग इज फॉर्म ऑफ ग्राफ्टिंग इन विच सायन हॅविंग ओनली वन सिंगल मॅच्युअर बड इज इन्सर्टेड इन द रूट स्टॉक प्लांट बिटवीन नोड्स इन सच अ वे सो हॅज टू कॉज अँड इंटिमेट कॉन्टॅक्ट ऑफ कॅम्बियम टिश्यू फॉर प्रॉपर युनियन रिसीव द बड अँड द शेप ऑफ द बड. तर हे जे बडिंग आहे, बडिंग एक ग्राफ्टिंगच आहे एक टाईपची. यामध्ये फक्त आपण ग्राफ्टिंगमध्ये पूर्ण सायन स्टिक वापरलं होतं. इथं आपण फक्त एक सिंगल बड वापरणार आहो. आणि ते व्यवस्थित कॅम्बियम टिश्यूनं ते युनियन झालं की तिथून काय होणार? स्प्राउटिंग होणार त्या बडची.
तर बडिंग ही जास्त करून संत्रा आणि रोजमध्ये हे फॉलो केली जाते. बडिंग इज अ मेथड ऑफ प्रोपोगेशन इन विच युनियन इन्सर्ट बड ऑन टू स्टॉक. हे आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये शिकवलेलंच आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड बर्ड ग्राफ्टिंग सुद्धा म्हणतात, बडिंगला बर्ड ग्राफ्टिंग सुद्धा म्हणतात. इट इज व्हेरी कॉमन प्रोपोगेशन मेथड इन सम फ्रूट क्रॉप अँड ऑर्नामेंटल प्लांट. तर हे बडिंग फारच कॉमन मेथड आहे प्रोपोगेशनची. यामध्ये जसं ऑर्नामेंटल प्लांट वगैरे जे असतात त्यामध्ये हे बडिंग म्हणजे एकाच गुलाबाच्या झाडाला वेगवेगळ्या रंगाचे गुलाबाचे फूल येतात, तर ते कशाद्वारे करतात? बडिंगद्वारे. तर एका फांदीला लाल गुलाबचं डोळं आणायचं, एका फांदीला पिवळं गुलाब, एकाला पांढरा गुलाब, एकाला काळा गुलाब, असं एकाच झाडावर रंगीबेरंगी फुलं आपल्याला फांदीवाईज तयार करता येतात. तिथे बडिंग केल्यामुळं तसं सक्सेस आहे. तर बडिंग म्हणजेच काय? रूट स्टॉकमध्ये हे काय केलं जातं? बड इन्सर्ट केलं जातं, झालं बडिंग, आहे ना. तर बडिंगची प्रोसिजर आपण बघूया. पहिले मेथड बघू आपण. शील्ड बडिंग ऑर टी बडिंग ऑर आय बडिंग असे एकाच बडिंगचे तीन नाव आहेत. शील्ड बडिंग म्हणजे शील्ड लाईक रिमूव द बड. जसं शील्ड बियाणं जसं असतं त्या पद्धतीनं आपण काय करतो? डोळा काढतो, म्हणून शील्ड बडिंग. आणि टी बडिंग म्हणजेच रूट स्टॉकवर टी कट देतात, म्हणून त्याला टी बडिंगसुद्धा म्हटलं जातं. आणि आय बडिंग म्हणजे आपल्या डोळ्यासारखं आपण त्याचा डोळा काढतो बड, त्याला आय बडिंग. तिन्ही नावं एकच आहे, शील्ड बडिंग, टी बडिंग, आय बडिंग. नंतर पॅच बडिंग, तर हे बोरीसमध्ये वगैरे बेअरमध्ये हे सक्सेस आहे. रिंग बडिंग बेरीसाठीच वापरतात. फ्लुएड बडिंग, चिप बडिंग, फोरकर्ट बडिंग असे टाईप आहेत. परंतु जास्त शील्ड बडिंग, टी बडिंग और आय बडिंग याचाच आपण वापर करतो आणि प्रॅक्टिकलमध्ये आपण त्याचंच घेणार आहोत प्रॅक्टिकल. तर बघूया आपण शील्ड और टी और आय बडिंग. मग आता हे जे आहे प्रोपोगेशनचं भाग, हे सगळं क्वेश्चन नंबर प्रॅक्टिकलच्या क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिकल एक्झरसाईज म्हणून प्रश्न विचारतात. प्रश्न विचारतात म्हणजे स्वतः तुम्हाला करावं लागतं. 6 असतात. कोणाला कटिंग येणार, कोणाला लेअरिंग येणार, कोणाला बडिंग येणार, कोणाला ग्राफ्टिंग येणार, तर ते तुम्ही करून दाखवायचं आहे. आणि तो एक्झामिनर त्याच्यावर प्रश्न विचारणार. तर बघूया आपण शील्ड बडिंग. सिलेक्ट फ्रॉम डिझायर ट्री फिअरली वेल मॅच्युअर पेन्सिल साईज थिकनेस राऊंडेड बर्ड स्टिक ऑफ पास्ट सीझन ग्रोथ हॅव्हिंग प्लम्पी बर्ड्स ऑन इट. मग सगळ्यात अगोदर आपण काय करणार? सायन स्टिक निवडणार बर्डसाठी, ज्या व्हेरायटीची आपल्याला कलम करायची आहे. सपोज आपल्याला संत्र्याची कलम करायची आहे, तर आपण काय करणार? नागपूर संत्र्याचे सायन स्टिक आणणार. आणि ते सायन स्टिक निवडताना त्याच्यावर फुगीर डोळे असायला पाहिजे. कशाच पाहिजे? फुगीर डोळे आणि रसाळ फांदी असायला पाहिजे. आणि त्या सीझनची ग्रोथ झालेली असणं गरजेचं आहे. जास्त जुनी नाही, त्या सीझनची ग्रोथ असलेली. डिफोलेट द बर्ड स्टिक लिविंग लिटल पोर्शन ऑफ द पिट्यूर. मग आता ज्या मदर प्लांटचं आपल्याला कलम करायची आहे, समजा नागपूर संत्र्याची कलम करायची आहे, तर नागपूर संत्र्याचं झाड आपण निवडणार आणि त्या झाडावरचे जे सायन स्टिक आहे त्याचे पानं तोडून ठेवणार. त्यामुळं काय होणार? फूड मटेरियल स्टोर होणार आणि बर्ड स्वेलन होणार. पिट्यूर तसंच ठेवायचं, कारण बर्ड काढताना लावताना आपल्याला धरण्यासाठी, पकडण्यासाठी, हँडल करण्यासाठी ते पिट्यूर असणं गरजेचं आहे. सिलेक्ट हेल्दी विग्रस ग्रोईंग इरॅक पेन्सिल थिकनेस रूट स्टॉक हॅव्हिंग 45-60 cm हाईट. नंतर आपण रूट स्टॉक निवडणार आणि तो पेन्सिल साईज थिकनेस असायला पाहिजे, डिसीज फ्री असायला पाहिजे, विग्रस असायला पाहिजे, 45-60 cm हाईट असायला पाहिजे, 45-60 cm हाईटचं असायला पाहिजे, असं ते वापरायला पाहिजे. रूट स्टॉक निवडायला पाहिजे. मग आपण हे सायन स्टिक निवडली. सायन स्टिकमधून या पद्धतीनं आपण काय करत आहो? डोळा काढत आहो. काय करायचं? डोळा काढायचं. खालून एकदा आणि वरून एकदा केलं की ते डोळा पूर्ण निघणार आणि पीटीओला धरून आपल्याला डोळा काढता येतं. आणि या रूट स्टॉकवर काय द्यायचं? टीकट द्यायचं. कसं द्यायचं? टीकट, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. तर टीकट होणार आणि त्याचं जे बार्क आहे ते थोडं लूज करायचं आणि ते लूज करून हे इन्सर्ट करायचं. तर या पद्धतीने बडिंग. तर रूट स्टॉकवर पहिलं
वर्टिकल कट दिलं, कसं दिलं, हॉरिजेंटल कट दिल्यानंतर वर्टिकल द्यायचं म्हणजे टी कट होणार, हे रूट स्टॉकवर करताय. आता रूट स्टॉक कोणतं असणार आहे, संत्र्याची कलम करण्यासाठी रूट स्टॉक आपण रंगपूर लाईम किंवा जंबेरीचं वापरणार, कारण हे डिसीज रेजिस्टंट असतं, व्हिग्रस ग्रोईंग असतं, फास्ट युनियन होतं. तर असं रूट स्टॉक निवडायचं आपल्याला संत्र्यासाठी, जंबेरी किंवा रंगपूर लाईम, त्याचं बियाणं रोपवाटिकेमध्ये तयार करून रोपटे तयार करायचं. रोपटे तयार करून मग त्याला एक महिने दीड महिन्याचं रोपटं झालं की त्याला दूर दूर लावायचं, आणखीन तीन तीन फुटावर म्हणजे एक एक मीटरवर झाड लावायचं. नंतर ते एक वर्षाने त्याच्यावर काय करायचं, बडिंग करायचं, ते रूट स्टॉकवर असं कट द्यायचं या पद्धतीनं. आता आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये पहिलीच डायग्राम आहे, वन नंबर डायग्राम, टी कट ऑन रूट स्टॉक. हे रूट स्टॉक निवडलं आपण आणि त्याच्यावर काय केलं, आपण टी कट दिलं, आहे ना, टी कट दिलं, असं एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल कट दिलं आपण, त्याला टी कट असं म्हणतो. हे रूट स्टॉक आणि नंबर वन टी कट ऑन रूट स्टॉक, हे झालं रेकॉर्ड बुकची पहिली डायग्राम. व्यवस्थित त्याला पेन्सिलनं पूर्ण ब्लॅक करून घ्या आणि व्यवस्थित नावं लिहा. झालं, नेक्स्ट लूज द बार्क. नंतर त्या रूट स्टॉक दोन नंबर, दोन नंबरची डायग्राम आहे, एकदम बॉटममध्ये आहे, अशा पद्धतीचं हे टू नंबर. लूज द बार्क ऑन रूट स्टॉक म्हणजे अगोदर आपण रूट स्टॉकवर कार्य करत आहोत ऑपरेशन, तर कट दिलं, कट दिल्यानंतर त्याला लूज करायचं बार्कला, काय केलं आपण, लूज केलं, लूज केलं, आहे ना. नंतर लूज केल्यानंतर आपण त्या सायन स्टिक जी आणलो आपण त्याच्यापासून काय केलं, आपण बड काढलेलं आहे, प्लम्पी बड असं काढून घेतलं. थर्ड नंबर, रिमूव प्लम्पी बड ऑन सायन स्टिक. सायन स्टिकवरची आपण काय केली, बड काढलं आपण, त्याला बरोबर ब्लॅक करा, इथं प्लम्पी बड म्हणून लिहा, असं व्यवस्थित रेकॉर्ड बुकमध्ये लिहा. तर हे सेंटरमध्ये डायग्राम आहे तुमच्या रेकॉर्ड बुकच्या. रूट स्टॉक सीडलिंग शुड बी इन अ सॅप फ्लोईंग कंडिशन ऑफ द इन्श्युअर प्रॉपर युनियन. मग रूट स्टॉक जे सीडलिंग आहे ते कसं असायला पाहिजे, भरपूर त्याच्यामध्ये रसाळपणा असायला पाहिजे, कारण लवकर युनियन व्हायला पाहिजे, त्यामध्ये कॅम्बियम टिश्यू भरपूर असतील तर लवकर युनियन होणार. कट ऑफ द टॉप पोर्शन अबाव द बड, कट ऑफ द टॉप पोर्शन अबाव द बड युनियन आफ्टर अबाउट 4 to 5 weeks वेन द युनियन इज कम्प्लीटेड. मग 4 ते 5 आठवड्यांनी आपण काय करायचं, जिथं आपण बड इन्सर्ट केलेलं आहे त्याच्यावर थोडं जागा सोडून डिहेडेड करून टाकायचं त्याला, कधी 4 ते 5 आठवड्यानंतर युनियन झाल्यानंतर. परफॉर्म द बडिंग ऑपरेशन ॲट 25 to 30 cm फ्रॉम ग्राउंड लेवल. जसं आपण बडिंग कुठं करायला पाहिजे, रूट स्टॉक वर जे टी कट देत असताना ग्राउंड लेवलपासनं 25-30 cm हाईटवर असायला पाहिजे, असं त्याला कट द्यायला पाहिजे. पूर्ण 45-60 cm हाईटचं रोपटं आपण निवडणी केलो आपण, त्यावर आपण खालून 25-30 cm जागा सोडून तिथं आपण टी कट द्यायचं. मेक 2 to 3 cm लाँग व्हर्टिकल कट फॉलोड बाय हॉरिझॉन्टल कट अक्रॉस टॉप ॲट राईट अँगल ॲट अपर एंड ऑफ द व्हर्टिकल विथ अ शार्प बडिंग नाईफ. तर 2 ते 3 cm लाँग व्हर्टिकल कट द्यायचं, हॉरिझॉन्टल कट द्यायचं आणि बार्क लूज करायचं. रिमूव प्लम्पी बड फ्रॉम द सिलेक्टेड बड स्टिक. मग त्या सायन स्टिकमधून काय करायचं, बड काढून घ्यायचं, प्लम्पी बड ते या पद्धतीनं काढून घ्यायचं आणि या रूट स्टॉकवर इन्सर्ट. तर हे जे कट दिलं आपण ग्राउंड लेवलपासनं 25-30 cm हाईटवर असायला पाहिजे, असं रूट स्टॉकवर करायला पाहिजे. टेक आउट द बड केअरफुली विथ द वूड अँड रिमूव द वूड फ्रॉम द बड. तर केअरफुली आपण ते बड काढून टाकायला पाहिजे, वूडचं भाग त्याला आलेलं असेल तर ते काढून घ्यायला पाहिजे. देन आफ्टर लूजन द फ्लॅप ऑफ द बार्क ऑन द स्टॉक प्लांट विथ द हेल्प ऑफ एंड ऑफ द नाईफ. त्या नाईफच्या साहाय्याने रूट स्टॉकवरची बार्क लूज करायला पाहिजे की इझिली ते बड इन्सर्ट व्हावं. इन्सर्ट द बड बाय पुशिंग इट डाऊनवर्ड बिनेथ द बार्क अँड होल्ड इट इन पोझिशन. टाय द बड विथ पॉलिथिन स्ट्रीप कीपिंग द बड एक्सपोज. तर ही जे बडिंग आहे
इन्सर्ट केल्यानंतर व्यवस्थित पॉलिथिन स्ट्रीपनं त्याला काय करायचं, बांधून घ्यायचं. आणि बडिंग ससा सायट्रस म्हणजे संत्र्यामध्ये आणि बेरमध्ये जास्त सक्सेस आहे. तर या पद्धतीनं डायग्राम आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये नंतर हे 3 ते 4 आठवड्यांनी असं स्प्राउटिंग येणार. तर हे बांधत असताना हे बड ओपन ठेवायला पाहिजे, त्याच्यावर बांधायला नको, ही काळजी घ्यायला पाहिजे. हे 4थी डायग्राम आपल्या रेकॉर्ड बुकची आहे. हे आपण इन्सर्ट केलेलं बड आहे, हे बड आणि रूट स्टॉक, बड इन्सर्ट इनटू टी कट ऑन रूट स्टॉक. 4 नंबर काय लिहायचं, बड इन्सर्ट इनटू टी कट ऑन रूट स्टॉक. रूट स्टॉकवर जे टी कट दिलं आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं. आणि ते इन्सर्ट केल्यानंतर या पद्धतीनं 5 नंबरची डायग्राम असणार आहे, टाईड विथ पॉलिथिन स्ट्रीप. त्याला पॉलिथिन स्ट्रीपनं काय करायचं, बांधून घ्यायचं. हे बड आहे, हे टाईड पॉलिथिन शीट आहे, हे रूट स्टॉक आहे. तर अशा रीतीनं हे 5 डायग्राम तुमच्या एका पेजवर दिलेली आहेत. आणि ते या पद्धतीनं व्यवस्थित नावं लिहायची त्याला लक्षात, असं रेकॉर्ड बुक कंप्लीट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत रहा खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल. नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. रेकॉर्ड बुक लवकरात लवकर आपण कंप्लीट करू, आणखी रिव्हिजन बघायचं आपल्याला आणि महत्त्वाचे प्रश्नही द्यायचे आहेत तुम्हाला. तर बघत रहा खान्स क्रॉप अकॅडमी चॅनल, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.